आता बरोबर मगाशी फक्त रूप होत आणि आता सुगंधी रूप झालं. एक मिनिट, हात दे. आता तुझं प्रेम पण सुगंधी झालं. वाव, नवीन अत्तर खास तुझ्यासाठी आवडलं. मस्त आहे हे. पण भूमी, मी पण एक अत्तर लावलंय, त्याचा पण वास मस्त आहे. घे ना हे बघ इथे. आकाश, कसं वाटलं माझं अत्तर? छान आहे. वास आला की नाही? नाही तर परत घे. पास झाला आता रोमॅन्स. खूप काम करायचे राहिलेत आकाश. तुळशीला पाणी घालायचंय, फराळ तयार करायचाय, आणि तुला ते अभिषेकाचं स्थान पण तयार करायचंय ना. हा, अरे हो, गुरुजी आणि नरहरी बुवा 10 वाजता येणार होते, विसरलो मी. मी तू एवढी सुंदर नको ना दिसत जाऊस, मला सगळं विसरायला होतं. हे बघ, अति अति करतेस हा तू पौर्णिमा, अति करतेस. तुझी बेपरवाई दिवसेंदिवस वाढतच चालली. चल चल बघू. हे बघ, मागच्या दिवसांमध्ये तू काय वागलेस, कशी वागलेस ना, हे सगळं कळलंय मला. असं वागतात आई बरोबर, मानसी बरोबर? आणि हे बाबा, तू काही बोलणारेस का फक्त उभा राहणार शुंभासारखं बायकोच्या बाजूला? आई, मी ऑलरेडी बोललोय अगं तिला, आणि मला मान्य आहे तिचं चुकलंय, पण आई, पण मला निदान काहीतरी खबरदार, एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख तू पौर्णिमा. आई, मला माझी बाजू तरी मांडू द्या ना. तुला अजून तुझी बाजू पटवून द्यायचीच आहे का? अजूनही स्पष्टीकरण तुला द्यायचीच आहे. हे बघ पौर्णिमा, मी तुला आधीच सांगून ठेवतो, तुला जर या घरात राहायचं असेल तर या घरातला सलोखा टिकवूनच तुला राहावं लागेल. घरातल्या कामांमध्ये कॉन्ट्रीब्युट हे केलंच पाहिजे, या घरातले नियम पाळायलाच पाहिजे, कळले तुला? हे जर सगळं जमणार असेल तर तू या घरात राहा, नाही तिथून चालती होता पडतो. आई, आत्या तुम्ही शांत व्हा प्लीज, इतका टोकाचा निर्णय. हात टेकले मी ह्या पोरीच्या पोट्यात, खरंच थकले मी, दमले. आईच्या पुढ्यात बोलताना ना मला माझी मलाच लाज वाटतो. माझी सून ही अशी कशी ग? हा,